तुमच्या कानामध्ये मळ झालाय, अगदी 1 मिनिटामध्ये कानातील मळ बाहेर काढणारा एक घरगुती उपाय या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं कोमट पाणी. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ. त्यानंतर आपल्याला एक कापसाचा बॉल लागणार आहे. कापसाच्या बॉलच्या साह्याने आपण ते कोमट पाण्याचे 2 ते 3 थेंब आपण कानामध्ये टाकणार आहोत आणि ते 2 ते 3 मिनिटानंतर आपण ते बाहेर काढणार आहोत. असं आपण 2 ते 3 थेंब कानामध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी आपण 5 मिनिटानंतर बाहेर काढणार आहोत. तत्पूर्वी दुसरा जरी आपण उपाय जरी पाहायचा म्हटलं तर या ठिकाणी तेल आहे, हे तेल कोमट करून घ्यायचं आहे. पाहिजे तर याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या जरी तुम्ही टाकले आणि ते कोमट केलं आणि कानामध्ये सोडलं आणि थोड्या वेळानंतर उलट बाजूने जर म्हणजे आपण जर कान उलटा करून जर काढलं तर आपल्या कानातील जो मळ असेल तो आपल्याला बाहेर आलेला लगेच दिसेल. मित्रांनो, अत्यंत साधा सोपा असलेला हा घरगुती उपाय आहे. तर पाहूया आपण कानातून आता पाणी बाहेर काढून घेऊया. कानामधील जे पाणी आहे ते पाणी या ठिकाणी काढलेलं आहे, परंतु आमच्या कानामध्ये मळ नसल्यामुळे या ठिकाणी मळ दिसत नाही. परंतु ज्याच्या कानामध्ये थोडाफार जरी मळ असेल तरी मळ आपला बाहेर पडणार आहे. अगदी साधा सोपा, 1 मिनिटात इफेक्टिव ठरणारा उपाय आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तुम्हाला जर हा उपाय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आमचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह भेटूच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार.